एकूणच या सगळ्या प्रकरणाबद्दल आता कारवाई होते, पोलीस तुमच्या घरी येऊन काय काय माहिती विचारताय किंवा काय काय जप्त केलं आतापर्यंत? घर सर्व त्यांनी बघून घेतलं, आपण काही आमच्याकडे काही नव्हतंच आणि चौकशी चालू आहे. ललित पाटील किती वर्षापासून तुमच्या? 4 वर्ष झाले आमच्या संपर्कात नाही. काहीच माहिती नाही. तो पण 2-3 वर्ष म्हणजे जास्त संपर्कात नव्हता. दोन एक वर्षापासून तो झाली. आम्ही लग्न करून दिलं म्हटलं थांबेल घरामध्ये, काही काम वगैरे करेल, पण जायचं तर मग टेलिफोन एक्सचेंजमध्ये. पण मग हा उद्योग करेल असं नव्हतं माहिती. अशा पद्धतीने ड्रग्समध्ये त्यांना अटक झाली किंवा ते अडकले हे तुम्हाला कधी कळलं आणि कुणाकडून? आम्ही TV वर बघितलं सर. मोठ्याला अटक झाली, तो तिथून फरार झाला आणि लहान्याला पण पकडलं. मग ते माझ्या मिस्टरांना छाती दुखायला लागलं, ॲडमिट केलं. आम्हाला धक्का बसला ना हे ऐकून, कधी माहीत नव्हतं. याच्यामध्ये एक अशी गोष्ट आहे की अनेक राजकीय लोकांशी दलितचे संबंध होते, तुमच्या घरी येत होते. असं कोणतं नेता या सगळ्या याच्यामध्ये दलितसोबत आहे असं आपल्याला वाटतं किंवा आता वेगवेगळे आरोप होते, घरी कोणकोणते यायचे? कोणी आलं नाही सर, कशाला उगच. कोणीच नेते कोणीच नव्हते, फक्त त्याला म्हणे सेनेते. तो आधी RPIमध्ये होता, नंतर मग सेनेत त्याचेच मित्र म्हटले त्याला सेनेते, तर मग तो सेनेत गेला. बाकी राजकीयांचं काहीच याच्यात संबंध नाही. आता ते दादाभूषणचं नाव घेतलं जातं, उद्धव ठाकरेंचं घेतलं जातं. त्यांनी त्याला फक्त पक्षात घेतलं होतं, त्यांना तरी काय माहिती असं करणार आहे, कोणी याला फसवणार आहे. त्यांनी असं स्वतःने केलं साहेब, त्याला फसवलं गेलं. कारण हा राजकारणात होता, याच्या थ्रू आपण करू शकतो अशा हेतून त्याला फसवले. आता तो एक कोण तो अरविंद का काय म्हणताय, तो पण जेलमध्ये. मग आता काय माहिती आता त्यांनी फसवलं का कोणी फसवलं. वेगळ्या प्रकारचा मार्ग निवडला. इतर पालकांना काय सल्ला द्यावासा वाटतो तुम्हाला? त्यांनी सावध व्हावं, आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं. आम्ही मुलांकडे लक्ष दिलं तरी आमच्या हातात काहीच आलं नाही. वाटत नव्हतं असे मुलं करतील म्हणून, तर पाल्याने आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं. पोलीस काय काय घेऊन गेले तुमच्या? त्यांना काय फक्त त्यांचे मोबाईल आणि ते पॅनड्रा वगैरे भेटले, त्याचे ते राजकारणातले फोटो होते ते त्यांनी सर्व नेले. ललित पाटील आणि भूषण दोघांचे लग्न झाले होते का? हो, तरी 2006 मोठ्याने लव्ह मॅरेजच केलं होतं आणि नंतर मग 11 त्यांनी दुसरी परत केली आणि मग लहानाचं तर आता मागच्या वर्षी झालं. नाही साहेब काहीच माहीत नाही, कळलं तेव्हाच आम्हाला. त्याचं बोकडचं ते जे ट्रान्सफर करायचं होतं बाहेर गावी याच्यात होतं देशामध्ये आपले ओझरवर. हो, तो असे आसपासच्या गावावरनं घ्यायचं विमानाने पाठवायचं. हो, व्यवसाय सुरू होता की बंद केला होता? ते चालू होतं, करोनामुळं बंद झाला होता. मग त्याच परेडमध्ये तरी आधी वाईन कंपनीत होता, तिथून मग नंतर ह्या बोकड सप्लाय करायला लागला. तरी 4-5 वर्ष केलं त्यांनी. हो, पुण्याला जाऊन किती वर्ष झालेलं आहे? 3 जेलमध्येच आहे ना. नाही, इथूनच नाशिकमध्ये. ह्याच पुण्यामध्ये. पण तेव्हा त्याच्याजवळ काहीच नव्हतं सापडलं सर, त्याचं नाव घेतलं होतं, काही नव्हतं सापडलं त्याच्यामध्ये. ललितच्या वडिलांना काय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं? हो, ॲडमिट केले त्यांना. ते TV वर बघून आमच्या दोघांची तब्येत खराब झाली, तर मला तर उभं राहणं आहे ना त्यांच्यामध्ये. आता डॉक्टर येतील ते काय म्हणते बघते जाऊन. भाग्यश्री अनिल पाटील, ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.